विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण तिसरे अंकगणित तिसरी डी मधील सराव संच 3.2 पाहणार आहोत व यामध्ये आपण एनवे पद अंकगणित श्रेणीतील एनवे पद कसे काढायचे ते पाहणार आहोत। त्यासाठी आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये थोडं रिव्हिजन करून घ्यायचं आहे। मग पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे, खाली दिलेल्या अंकगणित श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा म्हणलेला आहे। मग आपल्याला एक क्रमिका दिलेली आहे 1, 8, 15, 22 याप्रमाणे। तर त्यामध्ये ए बरोबर रिकामी चौकट दिलेली, ए म्हणजेच पहिले पद असते म्हणजे 1, T1 म्हणजेच पहिले पद म्हणजेच 1, त्यानंतर T2 आहे 8 दुसरे पद आणि तिसरे पद आहे 15 याप्रमाणे। मग पुन्हा आपल्याला विचारलं आहे T2 - T1, मग T2 आहे आपली किंमत 8 आणि T1 आहे 1, म्हणून 8 मधून 1 गेलं 7। त्याच्यानंतर आपल्याला खाली विचारलं आहे T3 - T2, T3 आहे आपलं 15, 15 - 8 = 7, म्हणून सामान्य फरक D बरोबर आला 7। तसेच आपल्याला दुसरं गणित दिलेलं आहे 3, 6, 9, 12, येथे पण आपल्याला विचारलं आहे T1 आहे 3, त्याच्यानंतर T2 आहे 6, T3 आहे 9 आणि T4 आहे 12। मग T2 - T1 म्हणजे 6 - 3 = 3, त्याच्यानंतर T3 - T2 म्हणजे 9 - 6 येईल 3, म्हणून सामान्य फरक D बरोबर आलं 3। पुढील तिसरे गणित आपल्याला दिले -3, -8, -13, -18, -... याप्रमाणे ही क्रमिका दिलेली आहे। मग त्यामध्ये रिकामी जागा आपल्याला भरायची आहे T1 आहे -3, T2 दुसरे पद आहे -8, तिसरे पद आहे -13 आणि चौथे पद आहे -18। मग T2 - T1 मग -8 मधून -3 गेले किती येईल -5, म्हणजे -8 मधून -3 = -3 होईल आणि -8 मधून -3 गेले -5 फरक येईल। त्याचप्रमाणे T3 - T2 सुद्धा -13 मधून -8 गेले तर -5 हा फरक येईल, म्हणून ए बरोबर पहिले पद -3 आणि डी बरोबर सामान्य फरक -5 येईल। मग याचप्रमाणे पुढली चौथी क्रमिका आपल्याला दिलेली आहे 70, 60, 50, 40, म्हणून पहिले पद 70, नंतर दुसरे पद 60, तिसरे पद 50, म्हणून ए बरोबर पहिले पद आले 70 आणि डी प्रत्येक पद दुसऱ्या पदापेक्षा 10 म्हणजे प्रत्येक दुसरे पद हे पहिल्या पदापेक्षा 10 लहान आहे, म्हणून -10 हा फरक आहे। पुढील दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, खालील क्रमिका अंकगणित श्रेणी आहे का ते ठरवा व असेल तर 20वे पद काढा। आणि आपल्याला क्रमिका दिलेली आहे 12, 5, 2, 9, 16 याप्रमाणे। म्हणून ए बरोबर T1 = -12, T2 = -5, T3 = 2, T4 = 9 येईल, म्हणून आता आपल्याला काय काढायचं आहे, सामान्य फरक काढून बघावं लागेल। सामान्य फरक जर स्थिर असेल तर ही अंकगणित श्रेणी आहे, म्हणून T2 - T1 = T2 आहे -5 वजा T1 आहे -12 बरोबर -5, -12 12 मधून 5 गेले 7, नंतर T3 - T2 = T3 आहे 2 - 5 = 2, -5 7, नंतर T4 - T3 = T4 आहे आपली किंमत 9 वजा 2 7, म्हणून D = 7 हे स्थिर आहे, म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे। पद आता ए बरोबर आलं आपल्याकडे -12, त्याच्यानंतर D = 7, त्याच्यानंतर आपल्याला काढायचे आहे 20वे पद म्हणजेच एनवे पद, तर एन बरोबर आहे 20, तर आपल्याला एनवे पद काढायचे आहे, म्हणून त्यासाठी सूत्र कोणतं आहे आपल्याकडे TN = A + N - 1 D। मग यांची किंमत आहे आपल्याकडे 20, म्हणून T20 = याची किंमत आहे -12 + N = 20, म्हणून 20 - 1 D = 7 ते बाहेर लिहिलं। मग बरोबर -12 जसे असतं तसं प्लस 20 मधून 1 गेले 19 × 7 = -12 + 19 × 7 7 × 9 = 63, 7 × 7 = 7, 7 × 6 = 13, म्हणून 133 आलं। 133 मधून -12 गेले तर कि म्हणून 133 मधून -12 गेले 121, हे 20वे पद आहे। आपल्याला मुख्य दुसरा प्रश्न
पुढील तिसरा प्रश्न दिलेला आहे. दिलेली अंकगणिती श्रेणी 12, 16, 20, 24 आहे. या श्रेणीचे 24वे पद काढा. मग ए बरोबर T1 बरोबर 12, T2 बरोबर 16, T3 बरोबर 20, T4 बरोबर 24 ही पदे आपण घेतली. म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून सामान्य फरक काढण्यासाठी आपण फक्त एक वेळेस वजाबाकी करूया. म्हणून T2 मायनस T1 म्हणजे 16 मायनस 12 बरोबर 4 म्हणजे आपल्याला डी भेटलं. म्हणून आपल्याकडे कोणत्या कोणत्या किमती आल्या? ए बरोबर 12, त्याच्यानंतर डी बरोबर 4 आणि एन बरोबर 24 ही पदं आली. तर आपल्याला काढायचं आहे TN बरोबर किती, म्हणजे 24वे पद आपल्याला काढायचं आहे. म्हणून TN बरोबर ए प्लस एन मायनस 1 डी बरोबर T24 बरोबर ए आहे. याची किंमत 12 प्लस एनची किंमत 24 मायनस 1 डीची किंमत आहे आपल्याकडे 4 बरोबर 12 ला 12 प्लस 12 मधून 1 गेले 23 गुणिले 4 बरोबर 12 प्लस 23 चौक 92 बरोबर खाली किती येईल मग T24 बरोबर 92 प्लस 12 म्हणजेच 104 म्हणजे या अंकगणित श्रेणीतील 24वे पद 104 आहे. पुढील चौथा प्रश्न आपल्याला दिलेला आहे की खालील अंकगणित श्रेणीतील 7, 13, 19, 25 ही आहे. तर या श्रेणीचे 19वे पद काढा. म्हणून T1 बरोबर पहिले पद 7, दुसरे पद 13, तिसरे पद 19, चौथे पद 25 मांडून घेतलं आपण. नंतर डी बरोबर T2 मायनस T1 बरोबर 13 वजा 7 बरोबर 6 म्हणून आपल्याकडे किमती आल्या ए बरोबर 7, नंतर डी बरोबर 6 व एन बरोबर 19 म्हणून TN आपल्याला काढायचं आहे. म्हणून TN बरोबर ए प्लस एन मायनस 1 डी बरोबर T19 बरोबर ए प्लस 19 वजा 1 बरोबर डीची किंमत आहे 6 म्हणून याची किंमत आपली किती आहे 7. तर 7 ला 7 प्लस 19 मधून 1 गेलं 18 गुणिले 6 बरोबर 7 प्लस 18 अष्टोदशे मग बरोबर 108 आणि 7 बरोबर 115 म्हणून T19 म्हणजेच या श्रेणीतील 19वे पद 115 आहे. पुढील मुख्य 5वा प्रश्न आहे आपला खालील अंकगणित श्रेणीचे 27वे पद काढा. मग त्यामध्ये अंकगणित श्रेणी दिले आपल्याला 9, 4, 1, 6, 11 म्हणून पहिले पद 9, दुसरे पद 4, तिसरे पद 1, चौथे पद 6 म्हणून आपल्याला सामान्य फरक काढायचा आहे. डी बरोबर T2 मायनस T1 म्हणून 4 वजा 9 ही किंमत घेतली. तर 4 वजा 9 9 मधून धन 4 गेले 5 म्हणून आपल्याकडे किमती आल्या ए बरोबर 9, डी बरोबर 5 आणि एन बरोबर 27. तर TN आपल्याला काढायचं आहे. म्हणून TN बरोबर ए प्लस एन मायनस 1 डी मग T27 बरोबर एची किंमत आहे 9 प्लस 27 वजा 1 डीची किंमत आहे 5 म्हणून 9 ला 9 प्लस 27 मधून 1 गेले 26 गुणिले 5 9 प्लस 26 पंचे 30 130 ही किंमत येईल. 130 9 गुणिले धन होईल 130 मधून धन 9 गेले T27 बरोबर येईल 121 म्हणून 27वे पद 121 आहे. पुढील 6वा प्रश्न आहे आपला 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते शोधा. मग 5ने भाग जाणाऱ्या संख्या समूह आपण त्याची क्रमिका काढली तर 100 ही पहिली संख्या येईल, नंतर 105, 110, 115 याप्रमाणे 995 पर्यंत या संख्या येतील. हे आपण कसं शोधू शकतो सोप्या पद्धतीने? तर 5च्या कसोटीनुसार ज्या संख्येच्या एककस्थानी 0 किंवा 5 असते त्या संख्येला 5ने निशेष भाग जातो. म्हणून पहिली 3 अंकी 100 झाली आणि शेवटची 995. म्हणून आपण त्या पदांना नावे दिली T1 बरोबर 100, T2 बरोबर 105, T3 बरोबर 110 आणि T4 बरोबर 115. म्हणून या सर्व 5ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. म्हणून डी बरोबर येईल 5 व ए बरोबर 100 व TN बरोबर
95 ही सर्व पदे आहेत आपल्याकडे, तर आपल्याला एन हा क्रमांक काढायचा आहे, म्हणजे 995 ही कितव्या क्रमांकाची संख्या आहे ते शोधायचं आहे। तर डी पाच आपण कसं काढलं, तर या सर्व संख्या 5 ने निशेष भाग देणारे आहेत, म्हणून सामान्य फरक डी बरोबर 5 आहे। म्हणून आपलं सूत्र आहे टी एन बरोबर ए प्लस एन मायनस एक डी। तर टी एन दिले आपल्याला 995 बरोबर ए आहे 100 प्लस एन आपल्याकडे किंमत नाही म्हणून एन मायनस एक जशा तसं, आणि डी आहे 5 म्हणून बरोबर 995 हे 100 ला 100 प्लस एन मायनस एक 5 ने गुणूया आपण, 5 गुणिले एन 5 एन ऋण गुणिले धन ऋण 5 म्हणून 995 जशाच तसं बरोबर 100 मधून ऋण 5 गेले 95 प्लस 5 एन मग हे धन 95 बरोबरच्या इकडे येऊन ऋण 95 होतील, म्हणून 5 एन बरोबर 995 वजा 95 आपण बाजू बदलली, त्याच्यानंतर हे गुणिले 5 पलीकडे जाऊन भागिले होईल एन बरोबर 995 मधून 95 गेले 900 छेद हे गुणिले 5 भागिले झालं बरोबर 5 ने भागातला तर 5 एक 5 45 म्हणजेच 180। म्हणून 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या 180 आहेत। पुढील आपला मुख्य 7वा प्रश्न आहे, एका अंकगणित श्रेणीचे 11वे पद 16 21वे पद 29 आहे तर 41वे पद काढा। म्हणून टी 11 म्हणजेच 11वे पद बरोबर 16 टी 21 बरोबर 29 तर टी 41 आपल्याला काढायचं आहे। म्हणून आपण सूत्रानुसार मांडणी करून घेऊया, टी एन बरोबर ए प्लस एन मायनस एक डी। या सूत्रानुसार टी एन यांची किंमत आपण 11 घेतली सुरुवातीला, टी 11 बरोबर ए प्लस यांच्या जागी 11 एक मायनस एक डी ही किंमत ठेवली आपण, तर टी 11 किंमत किती दिली टी 11ची आपल्याला 16 बरोबर ए प्लस 11 मधून 1 गेले 10 गुणिले डी म्हणजेच 10 डी। तर हे आपलं पहिलं समीकरण समजू आपण, समीकरण 1। याचप्रमाणे आता आपण 21व्या पदाची मांडणी करूया, म्हणून टी 21 बरोबर ए प्लस कंसात एन मायनस एक बाहेर डी म्हणजेच गुणिले डी। तर टी 21 बरोबर ए टी एन बरोबर सूत्र लिहिलं आपण सुरुवातीला खाली, टी 21 बरोबर ए प्लस 21 वजा 1 डीची किंमत आपल्याला काढायची आहे, त्याच्यामुळे डी जशाला तसं लिहिलं, तर टी 21 व पद किती दिलं आहे आपल्याला 29 बरोबर ए प्लस 21 मधून 1 गेलं 20 डी हे समीकरण आलं आपलं 2। मग समीकरण 1 व 2 आपल्याला मिळालेले आहेत, म्हणून आपण याला 2 चलातील एकरेषीय समीकरणासारखं निरसन पद्धतीने सोडवूया, म्हणून समीकरण 2 मधून 1 वजा करू आपण, म्हणून समीकरण 2 मधून 1 वजा करू, काय येईल मग इथे ए प्लस 20 डी बरोबर 29 हे समीकरण 2 आहे, आणि ए प्लस 10 डी बरोबर 16 हे समीकरण 1 आहे। मग यांची वजाबाकी केल्यानंतर खालची चिन्ह बदलतील, म्हणून धन ऋण ए कटून गेलं 20 मधून 10 गेले 10 डी बरोबर 29 मधून 16 गेले 13 म्हणून डी बरोबर 13 भागिले 10 बरोबर 1.3 ही किंमत येईल, म्हणून डी बरोबर 1.3 ही किंमत 1 मध्ये ठेवू। 1 समीकरण 1 आहे आपलं, ए प्लस 10 डी बरोबर 16 म्हणून ए प्लस 10 गुणिले 1.3 बरोबर 16, तर ए प्लस 13 एक 13.0 म्हणजे 0 कटून गेला बरोबर 16 म्हणून हे धन 13 असलेलं पलीकडे जाऊन ऋण 13 होईल, ए बरोबर 16 मायनस 13 ए बरोबर 3 ही किंमत येईल। किंमत आली म्हणजे पहिलं पद, डीची किंमत आली म्हणजेच 1.3 आलं। आता आपल्याला काढायचे आहे 41वे पद म्हणजेच एन बरोबर 41 घेऊन, म्हणून ए बरोबर 3 डी बरोबर 1.3 व एन बरोबर 41 म्हणून एन टी 41 बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे। म्हणून सूत्रानुसार टी एन बरोबर ए प्लस कंसात एन मायनस एक डी बरोबर टी 41 याची किंमत आहे आपली 3 प्लस
41 मैनस 1 डी ची किंमत है 1.3, मग 3 प्लस 41 गेले 40 गुणिले 1.3 बरोबर 3 प्लस 53 शून्यला शून्य हा पॉइंट मध्ये शून्य कटून जाईल म्हणून टी 41 बरोबर 3 प्लस 52 म्हणजे 55। तर या अंकगणित श्रेणीतील 41 वे पद हे 55 आहे म्हणून या अंकगणित श्रेणीतील 41 वे पद 55 आहे। पुढील आपला 8वा प्रश्न दिलेला आहे 11.8.5.2 या अंकगणित श्रेणीतील ऋण 151 ही संख्या कितवे पद आहे म्हणून आपण मांडणी केली आपण पदांची T1 म्हणजे पहिले पद 11 दुसरे पद 8 तिसरे पद 5 चौथे पद 2 याप्रमाणे आपण मांडणी करून घेतली। तर आपल्याला सामान्य फरक आधी काढावा लागेल म्हणून डी बरोबर T2 मायनस T1 8 वजा 11 तर ऋण 11 धन 8 गेले ऋण 3 आलं मग आपल्याकडे कोणत्या किमती आल्या A बरोबर 11 डी बरोबर ऋण 3 आणि TN बरोबर ऋण 151 म्हणजेच N वे पद आपल्याला दिलेलं आहे ऋण 151। तर आपल्याला तो त्याचा क्रमांक काढायचा आहे म्हणून N काढायचा आहे म्हणून TN बरोबर A प्लस N मायनस 1 डी या सूत्रानुसार TN ची किंमत आहे ऋण 151 बरोबर A ची किंमत 11 प्लस N मायनस 1 डी आहे ऋण 3 बरोबर ऋण 151 11ला 11 प्लस ऋण 3 गुणिले धन N तर ऋण गुणिले धन ऋण 3 N ऋण गुणिले ऋण धन 3 मग हे 11 प्लस 3 यांची बेरीज होईल म्हणजे 14 वजा 3 आणि हे ऋण 151 मग ऋण 3 इकडे येऊन धन 3 होईल आणि ऋण 151 पलीकडे जाऊन धन 151 होईल म्हणून 3 N प्लस 14 प्लस 151 3 N बरोबर 165 म्हणून N बरोबर 165 भागिले 3 बरोबर 3 5 15 3 5 15 म्हणून N बरोबर 55 म्हणून या अंकगणित श्रेणीतील 55वे पद ऋण 151 आहे। पुढील 9वा प्रश्न आहे 10 पासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यापैकी किती संख्या 4 ने विभाज्य आहेत म्हणून आपण 4 ने विभाज्य संख्या शोधून काढल्या। 4च्या कसोटीनुसार ज्या संख्येच्या शेवटच्या दोन अंकांना 4 ने निशेष भाग जातो त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो म्हणून आपण संख्या सुरू केल्या 10 पासून पुढे 12 12 पासून सुरुवात होईल 12 16 20 24 आणि शेवटची असेल 248 म्हणून ए बरोबर T1 बरोबर 12 व डी बरोबर 4 ने विभाज्य संख्या आहेत म्हणून 4 म्हणजेच ही अंकगणिती श्रेणी आहे व त्याच्यानंतर आपल्याला TN दिलेला आहे 248 म्हणून आपल्याला N बरोबर किती म्हणजे 4 ने भाग जाणारी संख्या किती आहेत हे काढायचं आहे म्हणून सूत्रानुसार TN बरोबर A प्लस कंसात N मायनस 1 डी तर TN आहे 248 बरोबर याची किंमत आहे 12 प्लस N मायनस 1 जशास तसं आणि डी आहे 4 म्हणून 248 बरोबर 12ला 12 प्लस 4 एनला गुणलं 4N धन गुणलं ऋण ऋण 4 मग 248 बरोबर 12 4 गेले 8 प्लस 4N तर हे धन 8 इकडे येऊन ऋण 8 होतील म्हणून 4N बरोबर 248 वजा 8 4N बरोबर 240 तर N बरोबर हे गुणिले 4 पलीकडे जाऊन भागिले होईल 240 भागिले 4 बरोबर 4 6 24 म्हणजेच N बरोबर 60 ही किंमत आली म्हणून 10 ते 250 मधील 4 ने विभाज्य संख्या 60 आहेत। पुढील 10वा प्रश्न आहे एका अंक श्रेणीचे 17वे पद हे 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे तर सामान्य फरक सूत्रानुसार 10वे पद आता आपण काढूया T10 बरोबर A प्लस N मायनस 1 डी मग T10 आपल्याला 10वे पद काढायचे आहे T10 बरोबर A प्लस N ची किंमत आहे आपली 10 वजा 1 डी मग T10 जशास तसं राहील बरोबर A प्लस 10 1 गेले 9 डी हे आपलं 10वं पद आलं याला विधान आपण 1 देऊया। त्याच्यानंतर आपल्याला म्हटलेलं आहे 17वे पद काढूया आपण मग 17वे पदासाठी काय येईल T17 बरोबर A प्लस N मायनस 1 डी म्हणून T17 बरोबर A प्लस N च्या जागी
यांची किंमत घेतली 17 - 1 डी, तर टी 17 बरोबर ए प्लस 17 मधून 1 गेले 16 डी, हे विधान 2 होईल। म्हणून विधान 1 व 2 आपल्याला मिळालेले आहेत। तर आपल्याला अट काय दिलेली आहे, 17वे पद हे 10व्या पदापेक्षा 7ने जास्त आहे, म्हणून अटीनुसार 17वे पद काय आहे आपले, ए प्लस 16d बरोबर हे 10व्या पदापेक्षा म्हणजे ए प्लस 9d पेक्षा 7ने जास्त आहे। कशावरून किमती घेतल्या आपण, 1 व 2 वरून या किमती आपण घेतल्या। मग आता हे समीकरण सोडवूया आपण, ए प्लस 16d हे धन असलेले इकडे येऊन ऋण ए, धन असलेलं ऋण 9d बरोबर 7। मग ए धन ए ऋण ए कुठून गेलं, धन 16 मधून ऋण 9 गेले, किती येतील मग 7d बरोबर 7, हे गुणिले 7 पलीकडे जाऊन भागिले होईल डी बरोबर 7/7 बरोबर 1, म्हणून डी बरोबर 1 ही किंमत येईल। म्हणून या अंकगणित श्रेणीतील सामान्य फरक 1 आहे। या प्रकारे आपला सराव सन 3.2 संपलेला आहे।